सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऍक्च्युअली एक प्रॉब्लेम झालाय. काय? मी रोल करायला विसरलो यार. इथेच सेव्ह केलं होतं मी. अरे मग रात्री कुठं झाला गायब? सापडला. माझ्या दृष्टीने आपल्या पहिल्या प्रेझेंटेशनचा फर्स्ट रँक जातोय सायली आणि परीला. आज कॉलेज संपेपर्यंत हे लेटर कुणी कुणाला पाठवलंय हे तुम्ही मला शोधून सांगायचं, नाहीतर मी तुमच्या तिघींच्याही रस्टिकेशन लेटर वरती सह्या करेन. हा ओके. आपण ना हा विषय अननेसेसरीली नको वाढवायला. हा ज्याला कुणाला आलंय ना लेटर त्याने कन्फेस करून टाका ना. एक्झॅक्टली माझं पण तेच म्हणणं आहे. तू सरांना जाऊन सांगून टाक तुला कोणी ते पत्र पाठवलं. सायली एक मिनिट, मला लेटर आलेलं नाही. हा ते उलट तुलाच आलं असेल. परी मला कशाला कोणी पत्र पाठवणार आहे? आम्हाला काय माहिती आता पडली असेल परत प्रेमात कोणाच्या तरी. हे बघ तू आता या क्षणी उगाच डोक्याची फालतू किल्लारी करू नकोसा. एकदा खड्ड्यात पडून झाल्यानंतर मी कशाला परत दुसऱ्या खड्ड्याजवळ जाणार आहे? पण दुसरं कोणी आलं असेल खड्डा शोधत म्हणजे? रेणुका तुला असं म्हणायचंय की माझ्या प्रेमात पडणं म्हणजे खड्ड्यात पडण्यासारखं? नाही तसं नाही आहे परी. पण दुसरं कोणी तुझ्या प्रेमात पडलं असेल आणि त्याने जर का लेटर लिहिलं असेल तर असं कशाला कोणी करणार आहे रेणुका? थांबलेल्या प्रवाहात कोणी बोटिंग करायला येत का? हो पण मग ज्या नदीत मासा गळाला लागतच नाही अशा नदीत तरी कोणी फिशिंग करायला येत का? माझा तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण ना कोणी बोटिंग करायला येत ना फिशिंग करायला. पण मग आपल्यापैकी जर कुणालाच बॉयफ्रेंड नाहीये तर मग ते लेटर आलं कसं आपल्या रूम वर? पण असं कसं कोण पाठवू शकतं लेटर लवच? सम्राट हा तुझा प्रश्न आहे का फ्रस्ट्रेशन आहे? कसलं स्टेशन? फ्रस्ट्रेशन म्हणजे वैताग. हा हेच म्हणायचं मला. हा कसला वैताग आहे यार? पण मला एक कळत नाहीये, तिघींकडे मोबाईल असताना लेटर कशाला कोण पाठवेल? हे असं झालं, लिफ्ट असताना चार माळे चढून जायचं. आजच्या टायमाला कोणाला एवढी हौस आली? तसं नाही रे, लेटर लिहिण्याची एक वेगळीच मजा असते. हा मला पण ना हीच वाटते. कोणीतरी ना त्यांची घ्यायला बघत असेल मजा. तशी मजा नाही रे. मग कशी? आम्हाला तरी मजा. हाय सायली, कळलं काही? नाही ना. हा पण ते लेटर आमच्या तिघींपैकी कुणाचंच नाहीये एवढं कन्फर्म. तुमचं नाहीये मग कोणाचं आहे? काय माहिती आता, ज्याने पाठवलं त्याला माहिती. मला तरी असं वाटतंय ना कोणीतरी मुद्दामच पाठवलं असणार. हा हा म्हणजे मला पण असंच वाटलं होतं. पण कोणी मुद्दाम का पाठवेल सम्राट? हा का नाही पाठवू शकत? हा आता मला सांग, तुला येता जाता कोणा ना कोणासोबत तरी भांडायची सवय आहेच की? हा आता कोणाला नाही आवडलं असेल, केली असेल तुझी मस्करी. पण
म्हणजे तुला काय म्हणायचं, मी लोकांबरोबर उगाच भांडत फिरते? तसं नाही ग, पण तुला सवय आहे ना लोकांची काढायची अक्कल. माझी नाही का गणपतीत काढली होतीस तू अक्कल? पण आता मला सांग, मी तेव्हा काही चुकीचं बोलले होते का? रेणुका हरवली. कळलं, तुला कळून काय फायदा, या दोघांना कळलं पाहिजे ना. अरे तसं नाही रे बाबा, लेटर कुणी पाठवलं असेल ते कळलं. कुणी? मला सांग सायली, तू रिसेंटली कुणाची वाट लावली होतीस तुझ्या स्टाईलने? व्हॉट डू यू मीन? हिंट देतो चल. फ्रेशर्स पार्टी नवनीत. नवनीत? म्हातारी द्यायला आलास? द्यायला नाही, तुला तुझ्या म्हातारीकडे पोचवायला आलोय. आवडलं आपल्याला? हॉस्टेलच्या रूम मध्ये अशी एंट्री मी सोडून सजा कुणीच घेत नाही. ह, आणि तू माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर नाही दिलंस ना, तर तू पण या दुनियेत परत नाही घेऊ शकणार एंट्री. एय, चिल माय बॉय, चिल. काय झालं? तू सायलीला का पाठवलेस पत्र? कुठलं पत्र? तेच जे काल रात्री त्यांच्या रूम बाहेर सापडले ते. खरं सांग, तूच पाठवलंस ना ते पत्र? नाही. खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही अजिबात, आधी सांगून ठेवतोय. आपण काय पण सहन करू शकतो, पण पोरीबाईंच्या बाबतीत कोणी वाईट साईड केलेला आपण अजिबात खपून घेणार नाही. हा मी सुद्धा. कसं आहे ना, मी तिला कुठलंही पत्र पाठवलेलं नाही, आणि जर मला बोलायचं असेल ना तर मी पत्र का पाठवेन? माझ्याकडे मोबाईल नंबर आहे ना तिचा. सुपर सिनियर, गावकडून आलो म्हणून समजायचं नाही आपल्याला. भोळा, सगळं कळतंय आपल्याला. हे पोरींना त्रास देण्याचे ना फंडे असतात तुमच्यासारख्या पोरांचे. गावकडे लय पोर सरळ केलेत मी, तुला सरळ करायला जास्त वेळ ना लागणार. आता खरं बोलतोस की देऊ वेळ? हे बघ, तुम्हाला पूर्ण ओळखत नाहीस म्हणून सांगतोय. चोरून वगैरे मुलींना पत्र पाठवून त्यांना त्रास देणारातला मी नाही. आणि हो, जर मला बोलायचं असेल ना तर मी थेट बोलतो आणि खरं बोलतो. मी सायलीला कुठलंही पत्र पाठवलेलं नाही. गॉट इट? फोन का लागत नाही आहे याचा? मला काय वाटतं, आपल्याला जर कळलंय की हे पत्र नवनीतने लिहिलंय, तर मग आपण सांगून टाकूयात ना सरांना. अगं, नुसतं सांगून काय फायदा आहे, त्यांना तसं कबूल करायला नको का? तो नाही कबूल करणार आता. तू कशाला कबूल करतोय? तुम्ही इथं बसलाय, मी कधी बसून कॅन्टीन मध्ये शोधतो तुम्हाला. कॅन्टीन मध्ये सतत करत बसायला आम्हाला काय तुयार का भस्मे आलाय? हे बघा, शेवटचं सांगतोय, माझ्या खाण्यावर कोणी काही बोलायचं नाही. हा तसंच नाश्ता अर्धवत सोडून गेलो तुम्ही. अरे बापरे. अरे हा, तू मध्येच कुठे गायब झालास? ते काम होत मला म्हणून गेलो होतो. एकदा ना कन्फर्म होऊ दे, जर का खरंच नवनीतने लेटर पाठवलं. नवनीतने नाही पाठवलंय ते लेटर. तुला काय माहिती? अरे म्हणजे मला असं वाटत की तो असं नाही करणार. पण मग त्याने केलं नाही, मग कोणी केलं असेल? कोणी केलं असेल, कोणी करू शकत ना, कॉलेजमध्ये एवढी पोर आहे. पण आता काय, आपण प्रत्येक मुलाला जाऊन झापणार, तुला लेटर का लिहिलंस, तुला लेटर का लिहिलंस, सांग आम्हाला. नाही भाई, आपल्याकडे एक आयडिया. नाही नाही, नको, तुझ्या आयडिया नको आहेत, कळलं ना? आगी तू फुपाटत नेण्याची काम आहेत रेणुका त्याची, ऐक माझं. एक एक मिनिट, आधी तो काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊया, बोल छान. थँक्स. आणि जॅम बोलत नाही, करून दाखव. चला, सगळ्यांनी आपापल्या बॅग्स मधल्या वया काढा आणि एक सटॅक मध्ये लव्ह लेटर लिहा. चला. लव्ह लेटर? वर पीपल, हंग्री पीपल, सगळं समजावून सांगावं लागतं तुम्हाला. अरे बाबांनो, मला सांगा, आपल्या बॉईज हॉस्टेलवर किती रूम आहेत? 60. गुड, मग प्रत्येकाने 10-10 लव्ह लेटर लिहा
आणि त्यावर भेटण्याची जागा म्हणून कॅन्टीनच्या बाजूला असल्या हा पण ही लेटर पाठवायची तरी कोणाला हा आणि खर्च कोण करणार आहे पोस्टाचा अरे समू पोस्टाने नाही पाठवायचे पत्र मग धवलू कशी पाठवायची लेटर कावडत जाणार ते आपोआप सांगू सांगू हा हा सांग सांग अरे आपण स्वतः पर्सनली टाकायची पत्र रूमवर प्रत्येकाच्या अरे भाई लोक ज्याचं पत्र आहे तो रिप्लाय बघून येणार नाही का तिथे हो एकदम भारी आयडिया आहे मनवा बता बच्ची को बता आपल्या आयडिया कधी साध्या नसतात काय भाई काय बघत काय बसलाय पत्र लिहायला का काम करा टाइम नाही आपल्याकडे चल लवकर एक मिनिट आम्ही सगळे पत्र लिहिणार आणि तू काय करणार डिस्ट्रीब्युशन हे चार पाच सहा 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 नीरव सायली तुम्ही तिथे जा ओके परी मनवा तुम्हाला कॅन्टीन दिसतंय 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 त्याचं काय कॅन्टीन मध्ये जा मेदू वडा ऑर्डर कर आणि तो खा नक्की मी आता फारशी भूक नाही अगं परी पूर्ण ऐकून घे ना थांब जरा कुठे हो तुम्ही मेदू वडा खात होते परी मनवा तुम्ही कॅन्टीन मध्ये जाऊन उभ्या कळलं रेणुका तू आणि मी तू पण आपण तिघे आपण तिघे चल 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 नाही आपण तिघांनी इथेच थांबायचंय का आपण पण जाऊयात ना कुठेतरी नाही आपण इथेच थांबणार कळलंय टेक युअर पोझिशन गो फास्ट एंड ऑल द बेस्ट हिला भेटायला पण मी तर जुईला भेटायला आलोय काय जुईला सम्राट कंबल परेड नाही मरणक मारणक अरे मला जुहीने लव्ह लेटर पाठवलं म्हणून मी तिला भेटायला आलो अरे तुला हे लव्ह लेटर जुहीने नाही पाठवलंय आम्ही पाठवलंय तुम्ही लव्ह लेटर पाठवलं पण का कारण तू आम्हाला पाठवलं होतस आठवलं मी तुम्हाला लव्ह लेटर पाठवलं एक मिनिट सॉरी 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 मी जे लव्ह लेटर पाठवलं ते तुम्हाला हा काय रिचार्ज संपलं असणार
फ्लॅशबॅक. अरे तू आहेस इकडे. काय काम आहे? ही चिठ्ठी आहे ना चिठ्ठी, ही 18 नंबर रूम मध्ये नेऊन टाकायची. मी नाही टाकणार. अरे सॉरी सॉरी, पण काल फोनवर तर म्हणालास की काम करतो म्हणून. तू पण बोलला होतास की 500 MB डेटा रिफिल करतो, पण केलं किती? 300. सॉरी, 200 MB साठी इतका राडा नको. यावेळी जरा 200 MB ऍडजस्ट करून घे आणि ही चिठ्ठी आठवणीने टाक. हे बघ, इथे मला कोणीतरी बघेल त्याआधी मी कल्टी मारतो. हे काय? वरती जायची 1 GB. थँक्यू थँक्यू. ऍडजस्ट आप समझोगे नहीं बाबू, गाड़ी में जितना पेट्रोल डालोगे गाड़ी उतनी ही चलेगी. ते मुलाला शाळा बिळा आहे की नाही? मुला असं तर 300 MB 500 MB एवढं काय सांगणार आहे तुला? काहीतरी ऍक्शन तर घ्यायला हवी ना. काय तुझं काय? एक मिनिट हा. अरे चाणा बनतो जास्त, चाणा बनतो. बोला रे, काय करायचं ह्याच? काय करायचं म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल सरांकडे. नको नको. का? म्हणजे त्याने चूक केली ना, त्याला देव शिक्षा देईल. देव करतो न्याय निवाडा व्यवस्थित. प्रिन्सिपल कडे नेलं की डायरेक्ट रस्टिकेशन, आयुष्याचं नुकसान. हे बापरी, तुला असेल त्याचा पुळका, पण याला नाही नेलं ना प्रिन्सिपल सरांकडे तर आपण तिघीही रस्टिकेट होऊ. कळतंय का तुला? मला काय वाटतं माहितीये का, आपण याला कॉलेज संपायच्या आत नेऊया आणि मॅटर क्लोज करूया. सॉरी सर, ऍक्च्युली माझं एका मुलीवर प्रेम आहे. ते लव्ह लेटर मी तिला देण्यासाठी लिहिलेलं, पण चुकून ते लव्ह लेटर यांच्या दरवाज्यावर लागलं. कोण आहे ती मुलगी? जुही परमार. सर सर सर, दॅट्स ओके. आम्ही ऑलरेडी घेऊन आलोय जुहीला सोबत. बोलवते जुही. हो येते. जुही परमार. यस सर. गुड, चांगल्या तयारीने आलायत तुम्ही. आवडलं मला. सो जुही, तू ह्या मुलाला ओळखतेस? अगं ह्यानीच तुला लव्ह लेटर लिहिलं ना. व्हॉट, हाऊ डेअर यू? सॉरी बेबी. बेबी काय कारण आहे काय? नाही सॉरी सॉरी सर. डोंट कॉल मी बेबी, आय एम नॉट युअर गर्लफ्रेंड. ओके सॉरी, चूक झाली माझी. चूक झाली म्हणजे? तुझ्या या एका चुकीमुळे आम्ही सगळे रस्टिकेट झालो असतो, त्याचं काय? बोललो ना, चूक झाली. सॉरी, चुकलं माझं. सर मी यापुढे लव्ह लेटर नाही लिहिणार. लव्ह लेटर तर सोडाच, साधं लेटर सुद्धा नाही लिहिणार. गुड 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 गुड. नाही, नकोच लिहू तू लेटर, कारण तू चुकून एकदा हिला लव्ह लेटर लिहिलंस तर रस्टिकेशन लेटर वरती तुझं नाव लिहिलं गेलंय. आता चुकून एकदा जरी लव्ह लेटर लिहिलंस तरी रस्टिकेशन लेटर तुझ्या हातात सही करून मिळेल. अंडरस्टँड? नाही सर, असं अजिबात नाही होणार. गुड, सो दिस मॅटर इज ओव्हर. जा तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू सर. ए, तू कुठे चाललास? द मॅटर इज ओव्हर बट द पनिशमेंट इज ऑन. पनिशमेंट? हे काय 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 झालं? काय म्हणाले सर? सर म्हणाले मॅटर इज क्लोज, तुम्ही जाऊ शकता. अरे म्हणजे परी तू लातूरला जाणार? अरे सर म्हणाले मॅटर इज क्लोज, तुम्ही जाऊ शकता. सरांनी माफ केलंय. मला वाटलं पहिल्यांदा आपला जुगार खोल झाला की काय. रिंकी चिके रिंकी चिके रिंकी चिके. हे 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 हे, हळू बोला जरा.
आत्ताच बाहेर आलं परत आज झालं हे करताय हळू हळू सॉरी सॉरी थँक्यू सो मच अरे मी विनीतला ओळखत नाही हे सांगण्याची आयडिया तुम्ही लोकांनीच तर दिलीत ना नाहीतर आज सरांना आमच्या अफेअर बद्दल कळलं असतं मग सगळंच बिघडले असते त्यामुळे थँक्यू सो मच खरं तर ही आयडिया ना धवलची होती सो त्याला थँक्स म्हण हो का थँक्यू 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 सो मच अगं असू दे ग जुही 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 असू दे ग आपल्याला सवय आपल्याला सवय आहे असं जोड्या बिड्या जुळवून द्यायची काय म्हणवा ते सो स्वीट ऑफ यू थँक्यू बाय राव दे ग बस झालं बस झालं आता विरघळेन मी बस झालं थँक्यू सो मच तुमच्यामुळे आज रस्टिकेट होता होता वाचलोय भाई मग आमचा चॅम्प आहे ससा माझ मित्री ए बस झालं यार कौतुक बस झालं लाजेन मी आता मलाच की चला भाई लोक सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेत आता मस्त आपण नवरात्र एन्जॉय करू नवरात्र का एन्जॉय करा गणपती जेव्हा आम्ही हॉस्टेलवर आरती केली होती तेव्हा प्रिन्सिपल सर किती चिडले होते आठवतं ना हो आणि जेव्हा जेव्हा आपण बाहेर पडलोय ना तेव्हा तेव्हा काहीतरी गोळ झालाच आहे मागच्या वेळेस का रेणुका हरवून गेली होती ए मी मी नव्हती हरवले भाई लोक घेऊ नका टेन्शन रिलॅक्स झालाय साहेबा धवल दाखवणार तुम्हाला मुंबईचा गरबा ढोलीडा